विनोद बलिया शहरामध्ये एका छोट्याशा गावामध्ये त्याच्या परिवारासोबत राहत होता. त्यामध्ये त्याची चार मुलं आणि बायको उर्मिला होती. अभय सगळ्यात छोटा आणि भोला बाळा मुलगा होता. अहो, तुम्ही तर अभय बद्दल काही विचारच करत नाही आहात. असं नाहीये, मी पण त्याचबद्दल विचार करतोय. तीनही मुलं तर काही कामात लागले, पण मला याच्या भविष्याचा खूप विचार पडतो. हा तर मग काही करा ना, नाहीतर त्याची पत्रिका दाखवून लग्न लावून द्या, ज्यामुळे त्याचं भविष्य तरी बनेल. एक दिवस खूप रागामध्ये अभयचा मोठा भाऊ त्याला ओरडून शेतामध्ये घेऊन जातो. तिथे मजदुरी करवतो, ज्यामुळे त्याची तब्येत खूप जास्त खराब होते. बाबा, आम्ही त्यांची सेवा नाही करणार, माहित नाही कुठे कुठे फिरत असतात आणि आजारी पडतात. सुनबाई, हे तू काय बोलतीयस? अभय तर त्यांच्या भावाच्या बोलण्यामुळे शेतामध्येच काम करतो. तुम्ही लोक त्याची सेवा नाही करणार तर कोण करेल? आई, आम्हालाही माहिती की हा काय काम करतो, आणि एवढंच असेल तर तुम्ही पण सेवा करा ना. हो आई, आमच्याकडून तर हे सगळं होणारच नाही. विनोद घरातलं हे सगळं वातावरण पाहून अभयसाठी लवकरच एक मुलगी शोधतो. मग त्याला खूप लांबच्या गावामध्ये एक गुडिया नावाची एक मुलगी सापडते, जिच्या सोबत त्याचं लग्न ठरतं. बाबा, तुम्ही एवढं मला लांब का पाठवत आहात? माझ्या विना तुम्हाला कोण पाहेल? बाळा, तू माझी चिंता नको करूस. मी तुझा एका चांगल्या आणि मोठ्या परिवारामध्ये लग्न जुळवून आलोय. मुलगा खूपच साधा आणि चांगला आहे. ठीक आहे, जशी तुमची इच्छा बाबा. काही दिवस झाल्यानंतर गुडियाचं लग्न अभय सोबत होत. गुडिया खूप चांगल्या पद्धतीने सासऱ्यांना सांभाळते आणि काही वर्ष निघून जातात. नंतर घरातलं वातावरण पाहून एक दिवस, अहो, तुम्ही दुसरं काहीतरी काम का नाही करत? तुमचे भाऊ तुमच्या सोबत खूप वाईट व्यवहार करतात. नाही गुडिया, हा माझ्या भावांचा प्रेम आहे. मी त्यांच्यापासून दूर राहून काम नाही करू शकत. मला शेतीशिवाय दुसरं कुठलंच काम येत नाही. अभयच्या एवढ्या बोलण्यावरती गुडिया शांत बसते आणि नंतर काही महिने निघून जातात आणि गावामध्ये पूर येतो आणि त्यामुळे त्यांची शेती होत नाही आणि नंतर तिघही भाऊ दुसरं काम करण्यासाठी निघून जातात. बाबा, अभयला सांगा कोणतं तरी काम करा, नाहीतर असंच बसून आयुष्यभर आम्ही त्यांना नाही सांभाळू शकत. सुनबाई, तू काळजी नको करूस, त्यासाठी मी आहे. अरे दीदी, ह्यांना काय सांगतेस? हे तर दोघ स्वतःच दुसऱ्यांच्या भरोश्यावरती जगतात, हे काय बोलतील? हे सगळं ऐकून गुडियाला खूप जास्त वाईट वाटतं आणि ती आतमध्ये जाऊन खूप जास्त रडते. आणि दुसऱ्याच दिवशी ती तिच्या सासऱ्यांकडून एक वचन घेते. बाबा, मी ह्यांच्यासोबत मी माझ्या वडिलांकडे जाऊ इच्छिते. तिथे शेतामध्ये आम्ही दोघ जण मेहनत करून आम्ही आमचा निवारा करू. तुम्हा दोघांना जे ठीक वाटेल ते करा. दुसऱ्याच दिवशी अभयशी बोलून दोघ जण तिथे वडिलांकडे निघून जातात आणि अभय तिथे शेती करू लागतो. त्या शेताच्या मातीमध्ये बटाट्याची उपजत खूप चांगली होते. या शेतामध्ये तर आलूचं उत्पादन खूप चांगलं होईल. हो, मग तुम्ही त्याचीच शेती करा, मीही तुमची मदत करेल. आता बाजारामध्ये बटाटे खूप जास्त महाग आहेत. अभय बटाट्याची शेती करतो. 2 महिन्यानंतर बटाट्याची शेती खूप जास्त चांगली होते, पण सगळ्या शहरामध्ये बटाट्याची शेती खूपच जास्त असते, त्यासाठी बाजारामध्ये बटाट्याचे भाव खूप जास्त कमी होतात. गुडिया, हे काय झालंय? वाटतंय आपल्या मेहनतीवर पाणी पसरलंय. जे पैसे आपण लावले होते, वाटतंय ते पण निघणार नाही. तुम्ही काळजी नका करू, आपण काहीतरी विचार करूयात. तिथे ठेवलेल्या बटाट्याच्या ढेर मधून एक बटाटा गुडियाच्या पायाजवळ जातो. गुडिया त्याला बघून थोडीशी हैराण होते आणि नंतर तिला अचानकपणे फ्राईज बनवण्याची आयडिया येते. गुडिया खूप सगळ्या बटाट्याची फ्राईज बनवते आणि तिच्या वडिलांना आणि अभयला खायला देते. ते दोघं खूप आनंदाने खातात आणि म्हणतात, खरंच फ्राईज तर खूप स्वादिष्ट आहेत. त्या संध्याकाळी गुडिया बाजारामध्ये भाजी घ्यायला जाते. तिथे तिला गाड्यावरती बटाट्याचे फ्राईज विकताना दिसतात, जिथे चांगल्या घरातली मुलं आणि मुली लाजेने जात नव्हते. मला बटाटा फ्राईज बनवण्याचं एक छोटासा रेस्टॉरंट ओपन करायचंय. गुडिया आणि अभय काही पैसे कर्ज घेऊन छोटासा रेस्टॉरंट ओपन करतात आणि गुडिया बटाट्याचे फ्राईज बनवायला सुरुवात करते. तिथे आता चांगल्या चांगल्या घरातली मुलं आणि मुली तिथे येऊ लागतात. तुमच्या हातचे फ्राईज खूपच चांगले आहेत. आम्हाला रस्त्यावरच्या गाड्यावरचे फ्राईज खायचं खूप भीती वाटत होती,
हे सगळं ऐकून गुडियाला खूप चांगलं वाटतं. काही दिवसापर्यंत ती एकटीच फ्राईज बनवायची आणि सगळे फ्राईज विकले जायचे. नंतर फ्राईजची मागणी जास्त वाढल्यामुळे गुडियाला एकटीला काम करायला खूप जास्त परेशानी होऊ लागली. तेवढ्यात, अरे भाऊ, तुम्ही पण या बिचारांची मदत करा. हो, नक्की. रात्र होते आणि गुडिया तिच्या घरी जाऊन झोपते. गुडियाला तिच्या घरातल्या कामामुळे रेस्टॉरंटला जायला उशीर होतो. इथे दुकानावरती खूप सगळे बटाटे कट करून ठेवले होते. जेव्हा गुडिया दुकानावरती येते तर ते बघून ती हैरान होते. अरे, एवढे सगळे बटाटे कट करून ठेवलेत, असं वाटतंय ह्यांनीच केला असेल. कारण ते जादुई फ्राईज होते, त्यासाठी ते लवकरात लवकर बनून प्लेटमध्ये तयार होत होते. आणि नंतर गुडिया लवकरच त्या कस्टमर्सला सर्व करत होती. आणि असंच खूप दिवसापर्यंत चालत राहिलं. आणि गुडियाचे जादुई फ्राईज शहरामध्ये खूप जास्त मशहूर होतात, ज्यामुळे पूर्ण शहरामध्ये जागे जागेवरती तिचे ब्रँच ओपन होतात. शहरामध्ये खूप ठिकाणी ब्रँच ओपन झाल्यामुळे गुडिया आणि अभय दोघं मिळून बिझनेस सांभाळतात आणि ते शहरातल्या लोकांनाही रोजगारावरती ठेवतात. आता अभयच्या भावांनाही त्यांच्या चुकीची जाणीव होते. ते अभयकडे माफी मागायला येतात. अभय त्यांनाही कामाला लावतो. कस्टमर्सना ज्या वेळी फ्राईजची कमी पडायची तर ते उडून कस्टमर्सच्या जवळ जायचे. कस्टमर्सना ही गोष्ट समजतही नसायची. गुडिया, हे सगळं तुझ्यामुळे संभव झालंय. ही तर तुमची मेहनत आहे.